आज विज्ञानाचे युग आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या भारत देशामध्ये अंधश्रद्धेचा कहर माजलेला आहे. अशा अवस्थेत सुद्धा तंत्रज्ञानाचा युग असताना सुद्धा अंधश्रद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात घडत आहे असं आपल्याला निदर्शनास येते. या जवळच असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील भोजापूर हे छोटंसं गाव राजापूर हे छोटंसं गाव या राजापूर या छोटंसं गावामध्ये अंधश्रद्धेच्या जादू टोण्याच्या नावाखाली चार लोकांची नग्न भिंड काढून बेदम मारहाण करण्यात आला. एवढंच नव्हे तर पेट्रोल जाळून जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला. मी भंडारा इथे आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा हा एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोर मी उभा आहे. या ठिकाणी भंडारा जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाचे अध्यक्ष मदनजी भांडेपुते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्याकडे सरळ निघतो आणि त्यांना याविषयी ती काय भूमिका आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची याविषयी चर्चा. विदर्भ टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आम्हाला असं ऐकायला मिळालेलं आहे की बा भंडारा जिल्ह्यातील जे तुमसर गाव आहे, तुमसर या गावावर जे भोजापूर त्यामध्ये असं चार लोकांना निर्ण दिंड काढून त्यांना बेधम मारहाण करण्यात आली, तर ही जी घटना आहे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. याविषयी आपण जिल्हाध्यक्षांना त्यांनी काय सांगा. नमस्कार मित्रांनो. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 30 वर्षापासून अख्ख्या भारतामध्ये काम करते आहे आणि आमचा देवाधर्माला विरोध नाही, परंतु देवाधर्माच्या नावावर जर कोणी लुबाडणूक करत असेल, शोषण करत असेल, तर त्या अशा दलाला विरुद्ध आमचा लढा आहे. याबरोबरच या आपल्या जगामध्ये समाजामध्ये ज्या धारणा आहेत, संकल्पना आहेत, की मंत्र आहे, जादूटोणा आहे, चमत्कार आहे, भूत आहे, सैतान आहे, लावणीन आहे, आणि त्यामुळे गावागावामध्ये मग यांनी लावलं आहे, यांनी करणी केली अशा भांडणं होतात. त्याविषयी आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सखोल अभ्यास केला आणि या कशाचंही अस्तित्व ह्या जगात नाही ह्या यांचा अभ्यासाचा निष्कर्ष आहे. आणि असे असतानासुद्धा आपल्या समाजामध्ये अजूनही अशा घटना घडाव्या हे दुर्दैवच आहे. परंतु अशा जर घटना घडत असतील तर त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती 25 लाखाचं आव्हानसुद्धा ठेवलेलं आहे की ह्या जगात नाही आहे, हा आमचा अभ्यास आहे, परंतु मुजोरी नाही. अजून जर कोणी तुम्ही सिद्ध करत असाल की ह्या आहेत, तर आम्ही 25 लाखाचं आव्हान तुम्हाला देऊ शकतो. असं असतानाही ह्या दुनियेमध्ये अजूनही अशा घटना घडतात. पावसाळा सुरू झाला की अशा घटनांना उठते, लोकांची तब्येत बिघडते, लोकांना असं वाटतं की आतापर्यंत बरं होतं, अचानक काय झालं बा. आणि लोकांची टेंडन्सी आहे जायचं कुठं तर मांत्रिकाकडे, डॉक्टरकडे जातात, पण लगेच आराम पाहिजे असतो. जर 2-4 वेळा डॉक्टरकडे गेले आणि आराम नाही मिळाला की मग मांत्रिकाकडे. आणि ह्या आमच्या भंडारा जिल्ह्यात तरी कमीत कमी जर 2-4 गावं मिळून मांत्रिक आहे आणि या मांत्रिकाचा एकच धंदा आहे. ज्यांच्याकडे जर कोणी आलं, कोणाचं लग्न जुळत नाही, कोणाला मूलबाळ होत नाही, कोणाची तब्येत बिघडली आहे, त्या सगळ्यांना एकच इलाज आहे, कोणीतरी लावलेला आहे, करणी केलेली आहे, तुम्हाला भूतबाधा झालेली आहे. ह्याच प्रकार तिथं राजापूरला घडलेला आहे. आणि त्या बाईच्या अंगातीला जर तब्येत बिघडली वाटली तर डॉक्टरकडे गेली, डॉक्टरकडे आराम काही मिळाला नाही आणि मग ती कोणातरी मांत्रिकाकडे गेली आणि त्या मांत्रिकाने तिला सांगितलं. तिने गावातल्या 4 माणसाचं तिने शंका घेतली आणि त्या माणसाच्या घरावर जाऊन बसली. तिच्या त्या बसण्यामुळं जाण्यामुळं गावातल्या सगळ्या लोकांचा असा पक्की धारणा झाली की ह्याच लोकांनी तिला करणी केलेली आहे. आणि नागपंचमीच्या दिवशी 25 तारखेला त्या 14 जणांना त्यांनी सगळे गावातले जे मुख्य आहे, सरपंच आहे, पोलीस पाटील आहे, घटनामुक्त समिती गाव अध्यक्ष आहेत, त्या सगळ्यांनी तिला बोलावलं त्या 4 माणसांना आणि झोडपायला सुरुवात केली. झोडपताना त्याचे कपडे काढले सगळ्यांचे आणि पेट्रोल टाकून जाळायचं सुद्धा त्यांनी नियोजित होतं, परंतु वेळेवर पोलीस लोक पोहोचले आणि चा होणारा अतिशय जीवघेणा आणि माणुसकीला काळीमा असणारा जो प्रसंग आहे तो टळला. अशा घटना आता ही एकच गाव आहे, परंतु तुम्हाला सांगतो प्रत्येक गावी कमी अधिक प्रमाणामध्ये ह्या घटना घडत असतात. फक्त त्या तुमच्यासमोर आलेल्या नाहीत, मात्र केव्हाही येऊ शकतात. आणि त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी काम करते आहे ती एकतर अंधश्रद्धा निर्मूलनबाबत जनजागरण
आणि आपण जो जादूटोणा विरोधी कायदा जो मंजूर झालेला आहे तो जादूटोणा विरोधी कायदा लोकांपर्यंत पोहोचवणे आणि चांगला माणूस निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा. आणि त्या दृष्टीनं आता आम्ही प्रत्येक गावामध्ये जाणं आमच्याकडनं काही शक्य होत नाही. जर प्रशासन आणि पोलीस खातं यांच्याकडून आम्हाला जर सहकार्य मिळालं तर आम्ही सगळ्या गावागावांमध्ये शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन या प्रकारचं जनजागरण करायला तयार आहोत. आणि असं जनजागरण जर झालं तर ह्या राजापूरसारख्या ज्या घटना घडत आहेत याला वेळीच आळा बसेल आणि इतर गावातसुद्धा असं काही होऊ नये हे आपल्याला करता येईल. या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्ह्याचे सचिव आहेत मूलचंद कुकडे यांच्याकडे जाऊ. आपलं काय मत आहे या घटनेत? तुमसर तालुक्यातील राजापूर या गावी जी घटना झालेली आहे ती अंधश्रद्धेच्या म्हणजे मानवी धारणेतून झालेली आहे. जगामध्ये अंधश्रद्धा या मंत्र भूत तंत्र अशा कोणत्याही गोष्टी नाहीत. आणि आत्ताच म्हणजे 2013 डिसेंबर 2013 महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा संमत केलेला आहे. आणि त्या कायद्यान्वये कोणी मंत्र तंत्र कोणी करत असेल त्याला सहकार्य करत असेल त्याच्याकडे जात असेल किंवा त्या कोणी मंत्र केलं म्हणून त्याला कोणी मारहाण करत असेल समजा तर जादूटोण्याविरुद्ध कायद्याविरुद्ध हा गुन्हा ठरतो. आणि कमीत कमी 6 महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा आहे. आणि कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 50,000 अशी जादूटोण्याविरुद्ध म्हणजे विरोधी कायद्याची शिक्षा आहे. तर आमचं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं हेच सांगणं आहे की जी राजापूरला घटना झाली ज्या त्यामध्ये जे लोक दोषी असतील त्यांना जादूटोण्या कायद्यानुसार त्यांना जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे असं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे असं आवाहन करतो. धन्यवाद.